साक्षर भारत आणि अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेमधून 15 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय लिप्या 15 सुलेखनकार 15 गायक अशा सुरेल कलात्मक मेळ साधून राष्ट्रगीताला एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आलं असून राष्ट्रगीत आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. अक्षर भारत हा संकल्प अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी व एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट्स एमआयटी एडीटी विश्वशांती संगीत कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने साकार करण्यात आला आहे. भारत हा शेतीप्रधान देश जसा आहे तसाच तो लिपी प्रधान आहे. या संकल्पनेतून भारतातील 15 लिप्या आणि 15 सुलेखनकार यांना सोबत घेऊन राष्ट्रगीतातील प्रत्येक ओळ प्रत्येक लिपीत मांडली आहे आणि यामुळे प्रत्येक भारतीयाला आपली लिपी राष्ट्रगीतात पाहता येणार आहे. भारतीय लिप्यांची सुंदरता राष्ट्रगीताद्वारे सर्व जगासमोर यावी असे पालव यांना वाटत होते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक सुलेखनकाराने आपले कौशल्यपणाला लावून काम केले आहे. बऱ्याच ठिकाणी शाही कागद यांची टंचाई भासली. दुकाने उघडी नसल्याने अडथळे आले परंतु राष्ट्रगीताचा आदर आणि लिपीचा अभिमान मनामनात असल्याने हा संकल्प पूर्णत्वास नेता आला अशा भावना सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केल्या. नमस्कार. 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षर भारताचा कॉन्सेप्ट घेऊन आलो तुमच्यासाठी. मला वाटतं भारत हा सुंदर देश आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खूप साऱ्या लिप्या आहेत. या सगळ्या लिप्यांनी मिळून एक छानस जनगण मन हे घेऊन काढावं असं वाटलं. गेली 40 वर्ष कॅलिफोर्नियामध्ये काम करतोय आणि काहीतरी लोकांनी दिलं पाहिजे, काहीतरी नवीन दिलं पाहिजे. यातूनच खरं मला वाटतं की लोकांपर्यंत पोचता येतं. आमचा एक मित्र होता टॅबरूम एजन्सी, त्यांनी हा कॉन्सेप्ट ज्यावेळी मला सांगितला तेव्हा मी म्हटलं की हा आम्ही करतो म्हणून कॅलिफोर्नियाला. आणि भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे जे कॅलिफर्स होते ते सगळे कॅलिफर्स एकत्र घेऊन त्या प्रत्येकाला एक एक लाईन दिली आणि प्रत्येकाला सांगितलं की आपण आपल्या देशाला सलाम करायचं आहे. आणि त्याच्यातून हे सगळं जनगण मन गीत जनगण मन जे आहे ते उभं राहिलेलं आहे. मला वाटतं की या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काही जणांजवळ इंक होती, काही जणांवर पेपर होता, काही जणांवर काहीच नव्हतं, काही जणांवर कॅमेरा पण नव्हता. अशा परिस्थितीत सुद्धा केवळ राष्ट्राविषयी असलेलं प्रेम हे त्याने या जनगण मनात व्यक्त केलेलं आहे. मला आशा आहे की तुम्ही हे सगळं छान गोड मानून घ्याल आणि जरा तुमचे मित्र असतील उद्याच्या दिवसात जेवढ्या जेवढ्या लोकांना पाठवता येतील तेवढ्या पाठवा आणि सगळ्यांना सांगा की आपला देश सुंदर आहे, आपल्या लिप्या खूप सुंदर आहेत, त्या लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्यातूनच देश चांगला देश उभा निर्माण करायचा. आपल्याला परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय गण मनाधिनायक जय हे. विंध्य हिमाचल यमुना गंगा.